आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 महाराष्ट्र जनरल असेंब्ली याचे इलेक्शन घोषित केलेले आहे. तर आजपासून आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि हे 27 ऑक्टोबर 2019 पर्यंत राहणार आहे. त्याच्यामध्ये जे मुख्य डेट्स आहे सगळे प्रोसिजर्सची ते मी आपल्याला सांगते. निवडणुकीची अधिसूचना जी प्रसिद्ध करायच्या दिनांक 27 सप्टेंबर आहे, शुक्रवार 2019. म्हणजे हे त्या दिवस आहे ज्या दिवसपासून आचारसंहिता हे नॉमिनेशन पत्र दाखल करता येणार आहेत आणि जे नामनिर्देशन पत्र सादर करण्याची जी अंतिम तारीख आहे ते 4 ऑक्टोबर 2019 आहे शुक्रवारी. नामनिर्देशन पत्रांची छाननी जी आहे 5 ऑक्टोबर 2019 शनिवारी होणार आहे. अर्ज उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे 7 ऑक्टोबर 2019. मतदानांच्या दिनांक 21 ऑक्टोबर 2019 सोमवारी आणि मतमोजणी 24 ऑक्टोबर 2019 गुरुवार ला असणार आहे. तर यामध्ये आता आमच्याकडे 8 ACs आहे. तर ते 8 ACs कुठे हे सगळी गतिविधी होणार आहे त्याची नोटिफिकेशन 27 तारखेला काढणार आहे. नॉमिनेशन पत्र किथे कुठे स्वीकार केले जाणार आहे आणि त्या त्या आरओचे ऑफिसमध्ये हे मतदान जे आहे नॉमिनेशन पेपर्स आहेत ते स्वीकारले जाणार आहेत. तर एक काही डूज अँड डोंट्स आहेत जे आता आचारसंहिता आजपासून सुरू झालेली आहे तर सगळी पॉलिटिकल पार्टीजने ते आचारसंहिताचं पालन केलं पाहिजे. त्यामध्ये मुख्यतः 2 इश्यू आहे की समाजमध्ये तडा निर्माण करणारा कुठलाही व्यक्ती वक्तव्य किंवा कुठलाही अशी कार्यवाही कोणानेही नाही केली पाहिजे. तर ते भाषाई आधार असो, जाती आधार असो किंवा धार्मिक आधारावर असे कुठलेही वक्तव्य किंवा गतिविधी नाही केली पाहिजे. आणि दुसरं कोणतेही दुसरे कॅन्डिडेटचे बाबतीत त्यांचे पर्सनल जीवनाशी संबंधित काही गोष्टी नाही ते त्यांचे कॅम्पेनिंगचे दौरान त्यामध्ये बोलली पाहिजे आणि नाहीतर त्यांच्या विरुद्ध रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 125 सेक्शन अंतर्गत कार्यवाही होऊ शकतो. तसेच इंडियन पिनल कोडचे सेक्शन 153A 153B 171C 295A आणि 505(2) ह्याच्या खाली सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकतो. तर दुसरा जे आहे ते कुठलीही पॉलिटिकल सगळे जे आता ह्या इलेक्शन्समध्ये जे खर्चाची मर्यादा आहे ते 28 लाख असणार आहेत आणि ह्यामध्ये 20,000 पेक्षा जास्त कॅशमधून कुठलाही खरेदी विक्री किंवा कुठले व्यवहार कुठली पॉलिटिकल पार्टीने करता येणार नाही. 20,000 रुपये पर दिवस असा आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेट जे आहे त्यांना त्यांच्या एक वेगळा अकाउंट ह्या निवडणुकीसाठी उघडावा लागेल आणि त्यातूनच ते सगळे खर्च करतील तसं अपेक्षित आहे. आणि प्रत्येक कॅन्डिडेट च्या निवडणुकीच्या खर्च त्यांचे नॉमिनेशनचे दिवसपासून हे सुरू होतात आणि त्याचा हिशोब त्यांना रोज द्यावा लागतो आणि जे सगळं झालेला खर्च आहे त्याचा टोटल एक पूर्ण एक फॉर्मॅट्स असते. त्यामध्ये 30 दिवसाचे आत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर 30 दिवसाचे आत ते निवडणूक आयोगांना सुद्धा सादर करता येते आणि जे ह्या करण्यामध्ये फेल होतो त्यांच्या विरुद्ध आयोग जे आहे ते डिस्क्वालिफिकेशनची कार्यवाही सुद्धा करू शकतात. आता 72 आवर्स म्हणजे सुरुवातीचे 72 आवर्स आहेत त्यामध्ये पहिले 24 तासामध्ये आम्ही सगळी गव्हर्मेंट बिल्डिंग्सवर जर कुठलाही पोस्टर्स बॅनर्स आहेत ते बाहेर काढणार आहेत आणि 48 तासाच्या नंतरमध्ये आम्ही जर कुठलीही पब्लिक प्रॉपर्टीवर कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजची कॅम्पेनचे पोस्टर्स बॅनर्स आहेत ते काढणार आहे आणि पुढचे म्हणजे टोटल आजपासून 72 आवर्सपर्यंत आम्ही जर कुठलीही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर नियमाप्रमाणे ते कुठली परमिशन ना घेता ते लावलेलं आहे आणि ऑनर जे आहे त्यांची जर त्यामध्ये परमिशन घेतलेली नाही आहे तर ते पोस्टर बॅनरसुद्धा आम्ही काढणार आहोत. तर हे तात्काळ MCC आजपासून लागू होत आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये 8 ACs आहे. प्रत्येक
प्रत्येक ए सीमध्ये 3 फ्लाइंग स्क्वॅड आणि 3 स्टॅटिक सर्विलियन्स टीम असणार आहेत आणि आजपासून ते ॲक्टिवेट होत आहेत. तसेच सगळे नागरिकांना माझी विनंती आहे की सी चुनाव आयोगाने आपल्यासाठी एक सी विजिल म्हणून ॲप तयार केलेले आहे. ते ॲप आपण डाउनलोड करू शकतो आणि त्या ॲपवर रिअल टाईममध्ये ते MCC भंगांची कुठलीही गोष्टी जर आपल्यासमोर आली तर ते ॲपमध्ये आपण ते दाखवू शकतो, म्हणजे त्या ॲपमध्ये त्याची कंप्लेन आपण करू शकतो, त्याचे फोटो काढू शकतो, त्याचा व्हिडिओसुद्धा करून त्यामध्ये टाकू शकतो आणि ते 100 मिनिटामध्ये त्यांच्यावर कार्यवाही करणे जिल्हा प्रशासनवर बंधनकारक आहे. ते आम्ही मागचे लोकसभामध्ये खूप योग्य पद्धतीने केलेले आहे त्याचा वापर आणि ह्यावेळेसुद्धा होणार आहे. तर सगळे नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त जर आपल्यासमोर अशी कुठलीही गोष्टी घडत असतील तर गप्प न बसता त्या ॲपचा वापर करून आमच्यापर्यंत ते माहिती येऊ द्या. धन्यवाद.